नमस्कार, मी राम धनगर वत्सगुल्म लाईव्हच्या व्यक्तिविशेष या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. व्यक्तिविशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वाशिम जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अशा काही व्यक्तींना पाचारण करत असतो, त्यांच्या जीवनाची माहिती, त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजच्या व्यक्तिविशेष सत्रामध्ये आपल्यासोबत आहेत रेखा रामभाऊ वाणे. कदाचित हे नाव तुम्ही यापूर्वीही ऐकलं असणार. 3 वर्षामध्ये MPSC सारख्या 3 परीक्षा या मॅडमने क्रॅक केल्यात आणि आज नुकत्याच लागलेल्या MPSC च्या निकालामध्ये तहसीलदार ही पोस्ट त्यांना मिळालेली आहे. सध्या त्या मानोरामध्ये CO म्हणून रुजू आहेत नगरपंचायतीमध्ये. तर जाणून घेऊयात रेखा रामभाऊ वाणे यांच्या यशाचे जे काही रहस्य आहेत आज आपल्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये. वाणे मॅडम, वत्सगुल्म लाईव्हच्या व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आणि सर्वप्रथम वत्सगुल्म लाईव्हच्या वतीने आपलं अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. मी यासाठी म्हणेल की आपण 3 वेळा ही एक्झाम आपण क्रॅक केलेली आहेत आणि पुन्हाच एकदा आपण तहसीलदार आता होणार आहात. तर एक अधिकारी 3रा तुम्ही झालेला आहात, काय कसं वाटतं या आत्ताच्या क्षणाला? 3रा वेळ झाला असलं तरी पहिल्या वेळ जसा आनंद होता तसाच आनंद आत्ताही आहे. मला जवळजवळ 3 वर्ष लागले इथपर्यंत पोहोचायला. मी स्टार्टिंगपासूनच माझं म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्याचं ध्येय होतं, त्या दिशेने माझा प्रवास होता आणि आज मी ते अचीव्ह केलं आहे त्याचा मला खूप आनंद आहे. मॅम, कोंढाळा एक गाव आहे वाशिम तालुक्यातील, ग्रामीण भागातून आलात. शालेय जीवनाबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा, तुमचं शालेय जीवन कसं झालं, नंतर महाविद्यालयीन प्रवास कसा झाला? शालेय जीवन माझं असं साधंच होतं, म्हणजे मी खूप स्कॉलर स्टुडंट नव्हते, पहिला दुसरा नंबर वगैरे असा यायचा नाही, पण अभ्यासात सातत्य होतं माझ्या. मी 1 ते 4 राजेंद्र प्रसाद शाळेमध्ये होते आणि लकीली म्हणजे मी नगर परिषदच्या शाळेमध्ये होते आणि त्यानंतर 5 ते 10 मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालयामध्ये होते. माझं 10 पूर्ण एज्युकेशन मराठी मीडियममध्येच झालेलं आहे. त्यानंतर 11-12 माझं सायन्स होतं आणि त्यानंतर मी BA ॲडमिशन घेतलं आणि आर्ट्सला आणि त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास सुरू केला. आता पण असा उल्लेख केला की तुम्ही शालेय जीवनामध्ये असं काही स्कॉलर विद्यार्थी टाईप नव्हतात, ग्रामीण भागातून आपण येत आहात. आपण लहान मुलं लहानपणी ठरवतात की मला डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, असं काही ॲम्बिशन त्यावेळेस तुम्ही ठरवलं होतं का? ॲक्च्युली फ्रँकली सांगायचं म्हणजे लहानपणी असं काही ठरवलेलं नव्हतं, पण एक 11-12 नंतर असं वाटायचं की म्हणजे वडील शिक्षक होते त्यामुळं आपणही शिक्षिका व्हावं, कारण त्यांचा जॉब आवडायचा. त्यांच्यासोबत शाळेत जायचे मी, त्यांच्या शाळेत जायचे, त्यामुळं शिकवतात कसं वगैरे, विद्यार्थ्यांचं एवढं प्रेम असं वाटायचं नाही, चला आपल्याला पण हे पाहिजेत म्हणजे हेही चांगलं आहे, त्यामुळं मला शिक्षक व्हावं असं वाटायचं. ते काही अशक्य झालं नाही आणि तर मी सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास सुरू केला. शिक्षिका व्हावं असं वाटत होतं, वडिलांची पार्श्वभूमी, वडील आपले मुख्याध्यापक आहेत सध्या, मग शिक्षिका आपण मला वाटतं शिक्षणशास्त्रामध्ये पदवीदेखील संपादन केलेली आहे, त्यानंतर MPSC कडे का वळावं असं वाटलं? MPSC थ्रू जाण्याचं म्हणजे बरेच माझ्या मैत्रिणी होत्या ज्या की MPSC मधून त्यांनी यश संपादन केलं होतं आणि शालेय जीवनात त्या सोबतच होत्या, त्यामुळे असं वाटायचं चला ह्या करू शकतात, तर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन की नाही हे आपणही करू शकतो, आपल्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे आणि काय हरकत आहे, आपण ट्राय करून बघू, म्हणजे थोडी मेहनत करून बघू, काही वर्ष देऊ याला जर जमलं तर. आणि जेव्हा मी सुरुवात केली तर थोडं कठीण वाटायचं कारण माझं मराठी मीडियममध्ये एज्युकेशन झालेलं होतं, पण हळूहळू म्हणजे सातत्य ठेवलं तर खूप काही अवघड नव्हतं. त्यानंतर माझी प्री निघाली, मेन्स निघाली, कॉन्फिडन्स अजून वाढला, तर मग 1-2 असं आणि आज तहसीलदार. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं आपण म्हणतो. मॅडम, तुमचं जी पहिली पोस्ट होती ST आहे, त्यावेळेस अपयशाच्या किती पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागल्यात?
मी एस टी आयची ती माझी पहिलीच मेन्स होती आणि ती पहिलीच मेन्स मी क्लिअर केली होती. त्या अगोदर मी एक वेळेस प्री दिली होती तर प्रीमध्ये मला कमी मार्क्स होते. एस टी आयची ही दुसरी प्री होती आणि पहिले मेन्स होती. सोबतच राज्यसेवेची ती माझी दुसरी प्री होती आणि पहिलीच मेन्स होती. म्हणजे मेन्स माझी पहिलीच होती आणि पहिल्याच मेन्समध्ये मला ती पोस्ट मिळाली. या गोष्टी समजा काही लोक म्हणतात की अभ्यास करण्यासाठी या या लेखकाचे पुस्तके असावे लागतात, त्या त्या क्लासेसमध्ये जावं लागतं, इज इट इम्पॉर्टंट? तर ह्यावर माझं पर्सनल ओपिनियन आहे, म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन पाहिजेतच. म्हणजे एवढी मोठी रेस आहे, कोणाला तरी मागं पाडून तुम्हाला पुढे जायचं असतं. लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात, तुम्ही काहीतरी वेगळं केल्याशिवाय तुमचा रिझल्ट वेगळा येणार नाही. त्यामुळे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच लागतं. तुम्ही योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं हे महत्त्वाचं आहे. पण असं नाही की तुम्ही क्लासेस केले तर तुम्ही सक्सेस होचाल, असं नाही. तुम्हाला तुम्ही तुमच्या स्टडीचं डायग्नोसिस करा की तुम्हाला कुठं प्रॉब्लेम जातो, कोणत्या विषयामध्ये प्रॉब्लेम जातो. सरसकट सर्वजणं क्लास लावतात, फाउंडेशन बॅचला होतात, म्हणून तुम्हीही त्यामागं धावू नका. तुमचा प्रॉब्लेम काय, कारण कसं प्रत्येकाचा अभ्यास करताना प्रॉब्लेम वेगवेगळा असतो. तुमचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ते बघा, स्वतःवर डायग्नोसिस करा आणि त्यानुसार मग तुम्ही इंडिव्हिज्युअल बॅच लावू शकता. समजा कोणाला इकॉनॉमिक्समध्ये प्रॉब्लेम जातो, कोणाला पॉलिटीमध्ये जातो, तर मला इकॉनॉमिक्सचा प्रॉब्लेम होता सो मी त्याचे क्लास केले होते. तर तुम्हाला कुठं प्रॉब्लेम जातो ते बघा, एक्झामला काय पाहिजे ते बघा आणि त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी ठरवा. नुसतं म्हणजे अवेलेबल रेडीमेड फीड नका करून घेऊ स्वतःला. तुम्ही तशी मुलीची आकडेवारी मेरिटमध्ये जास्त आहे, मग तो 12वीचा निकाल असो किंवा मग स्पर्धा परीक्षेचा. एक मुलगी म्हणून आपण लहानपणी अपडाऊन केलं शाळेत जाताना, बऱ्याचशा मुली आहेत ग्रामीण भागातील आपल्या जिल्ह्यातील बहुतास, त्यांना काय संदेश द्याल विशेष असा युनिक असा? मी एक ग्रामीण बॅकग्राऊंडमधूनच आलेली आहे, मला काय असं वेगळं असं काही नव्हतंच. नॉर्मल शाळा वगैरे ते मी सायकलवरच जायचे आणि त्यामुळं असं काहीतरी वेगळ्या बॅकग्राऊंडमधून मी आलेली आहे आणि मग मी हे अचीव केलं. पण नॉर्मल विद्यार्थी नाही करू शकत किंवा असं बिलकुल काही नाही. मी तेच होते जे तुम्ही आत्ता आहात आणि तुम्ही हे अचीव करू शकता. हे एकदम इझी आहे असं मी म्हणणार नाही आहे, कारण मी खूप अभ्यास केलेला आहे. पण खूप एकदम इम्पॉसिबल आहे असं नाही आहे, तुम्ही करू शकता. जे थोडं सातत्य असलं आणि फोकस स्टडी असला तर तुम्ही हे नक्की करू शकता. तुमच्या यशाचा हा जो काही फॉर्म्युला आहे, 3 वर्षामध्ये 3 एक्झाम 3 पोस्ट, असं काही शॉर्टकट्स किंवा काही असं काही लॉंगकट आहे का? हे म्हणजे काय, हार्डवर्क विथ स्मार्टवर्क असं आहे. म्हणजे हार्डवर्कही पाहिजेतच, असं नाही की तुम्ही स्मार्टवर्कच करा. फक्त हार्डवर्कही पाहिजे, सोबतसोबत स्मार्टवर्कही पाहिजे. नुसतं तुम्ही अभ्यास नका करू, एक्झामला काय पाहिजे तेच तिला द्या, कारण ती ते देणाऱ्यांनाच पास करते. तुम्ही पुस्तक पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत वाचता, त्यात काहीच अर्थ नाही. नेमकं एक्झामला काय पाहिजे, ज्या पेजवरचं इम्पॉर्टंट असेल ते पेज तुम्ही लाईटली वाचाल आणि बाकीचं पेज तुम्ही मन भरून वाचाल, काहीच अर्थ नाही त्या गोष्टीला. त्याला नेमकं काय पाहिजे, मागचे क्वेश्चन पेपर काय आहेत, त्यात काय लिहिलेलं आहे, कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस केलेलं आहे, तेही तुम्ही करा ना. बाकीचे विद्यार्थी जर असा अभ्यास करत असतील आणि तुम्ही हे बघत नसाल तर कुठंतरी तुम्ही मागं पडता मग त्या गोष्टीत. ह्या गोष्टीवर तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे. एक्झामला काय पाहिजे त्याचं डायग्नोसिस करा, स्वतःच्या अभ्यासाचं करा आणि त्यानुसार तुम्ही एक्झामकडे बघा. म्हणजे एक्झामला जाणून घ्या तुम्ही पहिले, एक्झामला ओळखा आणि त्यानुसार अभ्यास करा. तर मॅडम, अलीकडेच आपण मानोरा नगरपंचायतीमध्ये CEO म्हणून रुजू झालात आणि रुजू होण्याच्या काही कालावधीनंतर कोरोनाचं लॉकडाऊन चालू झालं. एकंदरीत या कालावधीमध्ये तुमचा जो अनुभव होता कसा होता, हाऊ टफ इट वॉज? हा खूप छान आणि खूप काहीतरी शिकून जाणारा एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी 14 फेब्रुवारीला जॉईन झाले आणि 1 मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झालं. त्यात एवढे कामं होती की मला ट्रेनिंगला जास्त वेळ नाही भेटला. 1.5-2 महिने ट्रेनिंग झालं होतं आमचं आणि आम्हाला फील्डवर शिकवण्यासाठी पाठवलं. पण मला असं वाटलं नाही की एवढं काहीतरी शिकायला भेटलं, म्हणजे खूप जास्त शिकायला भेटलं. आमचे तहसीलदार सर आहेत, कलेक्टर सर आहेत, DO सर आहेत, त्यांनी नवीन असल्यामुळे खूप जास्त समजून घेतलं. एक समजून सांगितलं की असं काम करायचं, असं करा, हे करा, खूप सपोर्ट केला त्यांनी. म्हणजे प्रशासनात गेल्याच्या नंतर खूप सपोर्टिव्ह लोक असतात. म्हणजे तुम्हाला काही कुठं अडचण आली, काही आली तर ते एकदम फ्रँकली तुम्हाला समजून सांगतात, असं काहीच नाही आहे. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. 3 वर्षामध्ये 3 पोस्ट आपण क्रॅक केल्यात, तर मला नाही वाटत की आता तहसीलदार या पोस्टवर देखील आपण समाधान असाल. तर भविष्यात आम्हाला रेखावाणी आज अँड IAS पाहायला मिळतील का, अशी काय तयारी चालू आहे आपली? येस, म्हणजे आय विल ट्राय माय बेस्ट. मी प्रयत्न करते
मी बघू आता काय होईल, पण मी माझा प्रयत्न करतेच. शेवटचा प्रश्न मॅडम थोडासा गंभीर प्रश्न आहे. ज्या जिल्ह्यातून आपण सगळे येतो, वाशिम जिल्हा किंवा मग महाराष्ट्रातील कुठलाही जिल्हा असो, जे पालक वर्गामध्ये मुलीच्या शिक्षणासंदर्भात जी उदासीनता असते आणि त्यातल्या त्यात 12वीपर्यंत शिक्षण घेतात आणि स्पर्धा परीक्षेकडे जायचं म्हटलं की किमान पदवीधर असावा लागतो, बरेचसे पालक काय असतात उदासीन होऊन अर्ली मॅरेज लग्न लावून देतात त्यांचं म्हणजे 12वीनंतर, तर अशा पालकांना काय संदेश द्याल? तर मी स्वतः ग्रामीण भागातून आहे, तर मग ग्रामीण भागातल्या पालकांचा एक निर्गंड असतो की बाहेर शिक्षणाला जायचं आहे किंवा ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पैसा लागेल, त्यानंतर वेळ लागेल शिक्षणाला, तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि ह्या थोड्याफार खऱ्याही आहेत. पण 11वी 12वीमध्येच मुलीचं लग्न करून तिला पंगू बनवण्यापेक्षा तिला स्वतःच्या पायावर उभं करा आणि तिला स्वतः सक्षम बनवा, म्हणजे तिला तुमच्या आयुष्यभर तुमच्या आधाराची गरज पडणार नाही तर सल्ल्याची गरज पडेल. मला पालकांसाठी अजून एक मेसेज द्यायचा आहे, तो म्हणजे आपल्या मुलीच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, त्यांना वेळ द्या, त्या तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. माझे आईवडील दादा ह्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता, म्हणजे जेव्हा एक दोन एक्झाम क्रॅक झाल्या नाही तेव्हा अप्स अँड डाऊन येत राहतात, तेव्हा मी नाराज व्हायची की होईल का नाही असं वाटायचं, तेव्हा आईवडिलांनी कधीच माझी साथ सोडली नाही, होईल हे तुला नक्की होईल, तू अगोदर केलेलं आहेस, तू करू शकतेस, हे असं ह्या गोष्टी एक्झामच्या दरम्यान खूप जास्त महत्त्वाच्या असतात, त्यांनी विश्वास ठेवला म्हणून आजवर मी इथे. सो तुम्हीही विश्वास ठेवा, नक्कीच तुमच्या मुली तुम्हाला नाराज नाही करणार. वाणी मॅडमच्या ज्या काही शैक्षणिक कारकिर्द याच्यामध्ये आईवडिलांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. सर आपण एक मुख्याध्यापक आहात शिक्षकी पेशामध्ये, खरंच या मुलांना तुम्हाला एवढा वेळ देता आला का? मुलांना वेळ देणं आवश्यक आहे, आपण जर त्यांना वेळ देऊ शकलो तरच ह्या पुढच्या गोष्टी बघायला मिळतात. मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या नोकरीच्या ह्याच्यात पूर्ण वेळ देऊन आणि बाकीचा उर्वरित वेळ सर्व मुलांसाठी दिला आणि सुरुवातीपासून त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं. व जवळपास पहिली दुसरीपासून मराठी माध्यममध्ये मुलं होती सर्व, पहिली दुसरीपासून त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि सुरुवातीपासून शिक्षणाकडे लक्ष असल्यामुळं आज त्याची फळं आम्हाला बघायला मिळतात. काय काय फिलिंग आहे एक पालक म्हणून मुलगी आपली आज तहसील झाली आहे? माझ्या मुलींनी जवळपास म्हणजे 3 परीक्षा पास केलेल्या आहेत MPSC च्या. पहिल्यांदा ती STI झाली, त्यानंतर मग नगर परिषद CO झाली आणि आज ती तहसीलदार म्हणून तिनं MPSC ची परीक्षा पास केलेली आहे. म्हणजे आम्ही जे अपेक्षा तिच्याकडून जे अपेक्षा ठेवल्या त्या अपेक्षेपेक्षा जास्त तिनं आम्हाला दिलं आणि त्याचं हेच आहे की आम्ही आई वडील भाऊ बाकीचे कुटुंबांनी आम्ही तिच्या पाठीशी राहिलो, खंबीरपणे पाठीशी राहिलो आणि त्याचा परिणाम आम्हाला आज बघायला मिळतो की आज आम्ही एवढं मोठं यश बघायला मिळतो, एवढे मोठे अधिकारी आता आमच्या घरात आहेत. नक्कीच कोंडाळ्यासारख्या एका छोट्याशा गावातून सर स्वतः शिक्षक आहेत, शेती ते करतात आणि एवढी कुठलीही बाकीची पार्श्वभूमी नसताना रेखा मॅडमनी MPSC मध्ये जे काही यश संपादन केलं आहे, खरोखरच वाशिम जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा एक शैक्षणिक वातावरणासाठी ते एक आपल्याला एक अनुकरणी राहील. नक्कीच मॅडम आपण वत्सगुल्म लाईव्हमध्ये आज आलात, धन्यवाद आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी वत्सगुल्म लाईव्हतर्फे आमच्या वाशिमकरांतर्फे तुम्हाला सदिच्छा. थँक्यू, खूप खूप धन्यवाद तुमचे.